नमस्कार, मी आशा पाटील अलिबागवाले किचनमधून आपले स्वागत करते. आणि आज मी ह्या आपल्या किचनमध्ये हे बोई मासे आणले आहेत मार्केटमधून. आणि ह्याला बोईटसुद्धा बोलतात किंवा बोई मासे म्हणतात. तर ह्याची मी आपल्याला ह्या फिशची कढी बनवून दाखवणार आहे. फिशचं कालवण आणि फ्रायसुद्धा. तर हे असे आहेत बोई मासे. तर आपले हे फिश आता मच्छी मी कापून घेतली, चांगली धुवून घेतले स्वच्छ हे तुकडे. आणि आता मी हे हिरगा असे हे साफ करून घेतले डोक्याकडचा भाग. आणि हे मी कालवण्यासाठी घेतले. आणि हे मी तुकडे मोठे मोठे फ्रायसाठी घेतले. तर त्यासाठी आपण लागणारं साहित्य आणि मॅरिनेशन ते बघूया. तर पहिलं तर त्याला एक लिंबू लागणार एवढ्या मच्छीला. तर मी आता हे अर्धा लिंबू ह्या कालवण्यासाठी जे घेतले कढीसाठी त्या फिशमध्ये जे असं पिळून घेतलं आहे अर्धा लिंबाचं रस. आणि अर्धा लिंबू आपण फ्राय फिशसाठी वापरला आहे. लिंबू लावल्यामुळे मच्छी चुरत नाही आणि टेस्टसुद्धा चांगली लागते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हळद, लागणार मसाला, हिंग, मीठ, थोडा गरम मसाला, टोमॅटो कढी बनवण्यासाठी आणि लसूण. लिंबू तर आपण पिळला आहे आणि थोडंसं वाटणसुद्धा. ते पण मी ओल्या नारळाचं केलं आहे, कोणाला हवं तर सुक्या नारळाचं करू शकतो. तर आता आपण मॅरिनेशनला सुरू करूया. कालवणसाठी 3 ते 4 चमच मसाला लागणार अंदाज झणझणीत. आम्ही मसाला घालते. हे मी 4 चमच घातले, जर कमी वाटलं तर नंतर घालू शकता. आणि थोडीशी हळदी सुद्धा. मीठ आपल्याला चवीनुसार कमी जास्त आपण करू शकतो. हे कालवण्यासाठी मी केलं आहे कढी बनवण्यासाठी. आता मी फ्रायचं सुद्धा तसंच मॅरिनेशन आपल्याला करायचं आहे. पण त्यामध्ये थोडा कमी मसाला लागतो. हा मी 1 चमच मसाला घेतला आहे. थोडंसं ह्याच्यावरती सुद्धा हिंग घातलंय मी फ्राय आहे म्हणून. चवीप्रमाणे मीठ घालतो आपण. थोडासा गरम मसाला घातलाय आणि हळद सुद्धा घातली आहे 1/2 चमच. त्यानंतर या फ्राय फिशसाठी आपल्याला लसूण सुद्धा घालायचं आहे. असा भरपूर लसूण लागतो ह्या मच्छीला. वशाटपणा जाणवत नाही अजिबात. आणि हा उरलाय हा लसूण तुम्ही भरपूर घेतला होता, चांगला छोटी वाटी भरेल एवढा होता. तर आता हे मी फ्रायचं मिक्स करून घेते सगळं. हे आपण काढतो ना. तर आता हे आपलं मी मॅरिनेशन करून ठेवलं होतं. 10 मिनटं आपण मॅरिनेशनसाठी करायचं आहे कालवणाचं सुद्धा आणि हे फ्रायचं सुद्धा. कालवण्यात पण लिंबाचा पण रस घातले, ह्याच्यासुद्धा घातले फ्रायमध्ये. आणि 10 मिनटांनी आपण करू शकता. तर मी ठेवलं आहे आपल्याला कालवणसाठी तोप आणि 4 पळी त्याच्यात तेल घातलं आहे. आणि इकडे तवासुद्धा ठेवला आहे फ्रायसाठी, त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातले मी. आपल्याला आता हिंग घालायचं आहे. हा थोडासा हिंग कालवणामध्ये घातलाय, थोडासा फ्रायमध्ये सुद्धा. आणि आता आपल्याला लसूण घालायचं आहे कालवणमध्ये. भरपूर लसूण घालायचा असतो. साधारण लालसर झाला परत थोडीशी
हे लसणावरती आपण फिशला पण लावून घेतले मच्छीला, तसंच थोडं परत टाकूया त्या लसणावरती हळद आणि हिंग तर घातलंय, आता आपण डायरेक्ट फोडणी करू शकतो. ते आपण हे डोके सुद्धा मी घेतलेत कालवण्यासाठी, चांगले लागतात एकदम. आणि ही पण मच्छी समुद्राच्या किनाऱ्यावरती मिळते, म्हणजे खूप समुद्राच्या आतमध्ये नाही जावं लागत या मच्छीसाठी, जवळ मिळते. याच आपण कालवण्यासाठी घातले याच्या. गॅस आपण स्लो ठेवूया थोडा, नाही तर करपू शकतो ते. आता आपण हे फ्रायचं ठेवूया, तव्यामध्ये टाकूया. हे पण तेल तापले चांगले, याच्यात दोन पळी तेल घातलं आणि लसूण मी मच्छीलाच लावून घेतलंय, तव्यामध्ये घालायची काही गरज नसते. तर हे असं डायरेक्ट नंतर सगळं मॅरिनेशन लावून घेतलं आणि तव्यामध्ये आता डायरेक्ट तोडलं. मला पण शिजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणजे 5 ते 6 मिनिटांमध्ये हे फ्रायसुद्धा होईल आणि 10 मिनिटापर्यंत यातलं कालवणसुद्धा रेडी होईल. तर मी आता हे जरा उलटून घेते. तर आता आपण हे बघू शकता एकीकडून फ्राय होत आली आहे, दुसरीकडून पलटायची आहे. आणि आता आपण कालवणसुद्धा बघूया. ह्याला आता आपण उलट असं हलवून घ्यायचं आहे, उलट पलट करत ती घ्यायचं, असं हलवून घ्यायचं. जरा घट्ट कपडा घ्यायचा हाताला, पकडणी जमत नसेल तर असं कपड्याने हलवून घ्यायचं ते कालवण, म्हणजे खाली चिकटणार नाही. आणि पुन्हा एकदा वाफेवर असं पाणी ठेवायचं आपल्याला. आता आपण हे फिश उलटून घेऊया सकाळी. बघा जरासुद्धा चिरत नाही आहे आणि मच्छी पण फ्रेश होती एकदम. फ्रेश मच्छी असेल तर बिलकुलसुद्धा चिरत नाही कशात, कालवण्यातसुद्धा आणि फ्रायमध्ये सुद्धा. बघा हे आपण उलटून घेतले फिश, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा 1-2 मिनिटांनी शिजू द्यावे. सगळ्या बाजूने थोडा थोडा वेळ पलटून घ्यायचे, कारण हे मोठे फिश आहेत. जरा बदलून बदलून घ्यायचे ते. आता आपण एकदा कालवण बघूया. असं तडतडतंय आणि हे काळता फिरवते, म्हणजे जर लागलं असेल तर ते निघून जाईल, नाही लागलंय फ्रेश असल्यामुळे जरा पण चिकटलं नाही. आता मी पुन्हा एकदा तसंच हलवून घेते असं. हे खूपच टेस्टी लागतं कालवण. आता परत मी वाफेवर 1-2 मिनिट पाणी ठेवते आणि मग आपण हे वाफेचं पाणी त्याच टोपामध्ये टाकू शकतो कालवणामध्ये. तर आता आपण आपली कढी म्हणजे कालवण शिजत आलं असणार, तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो एक टाकणार आहोत बारीक चिरलेला. आता टोमॅटो टाकते मी आणि आपल्याला वाटण टाकायचे 2-3 चमचे, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हे असं ओल्या नारळाचं वाटण आहे, 2-3 चमचे मी टाकते. त्याच्यामुळे ग्रेव्ही घट्ट होते. आणि आता परत आपल्याला थोडा वेळ हा टोमॅटो शिजू द्यायचा आहे आणि वाटण सुद्धा ते शिजायला हवंय. आता आपले हे फ्राय फिश पण रेडी आहेत आणि आपण
बघूया कालवण सुद्धा आपलं रेडी आहे. तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे उतरायच्या वेळेला गॅस बंद करते वेळी हा थोडासा आपण कोकम घालतोय. आधी घातलं तर जास्तच आंबट होईल म्हणून हे शेवटी शेवटी घातलंय. ही आपली अशी फिश कढी तयार झाली आणि फ्राय सुद्धा आपली रेडी आहे. आणि मी भाकरी सुद्धा केली होती ही सोबत. ही आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. वरनं कोथिंबीर घालूया थोडीशी. आता ही आपली कढी पूर्ण ओके झाली आहे, तयार झाली जेवणासाठी. आपण भाकरी आणि फ्राय फिश सोबत फ्राय आणि भाकरी. हे आपलं बोईट माशाची कढी आणि फ्राय फिश तयार झालं आहे. माझी कढी आणि फ्राय फिश तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या ह्या फ्राय फिश आणि कढीसाठी क्लिक करा. धन्यवाद.